नमस्कार मित्रांनो, मराठी कृषीदूत या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. एमसीआर पुणे यांनी 26 जुलै 2022 रोजी पीजी ऍडमिशनचे प्रॉस्पेक्टस पब्लिश केले आहे. त्यामध्ये त्यांनी विषयनिहाय जागांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी एमएससी ॲग्रिकल्चर, एमएससी हॉर्टिकल्चर, एमएससी ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, एमएससी फॉरेस्ट्री, एमएफएससी फिशरीज सायन्सेस, एमटेक इन ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, एमटेक इन फूड टेक्नॉलॉजी, एमएससी इन होम सायन्स, तसेच एमएससी इन पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आणि एमबीए इन ॲग्रिकल्चर या पदव्युत्तर पदव्यांमध्ये शिक्षणाचे पर्याय उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करता चारही कृषी विद्यापीठांना मिळून एकूण 1324 जागा उपलब्ध आहेत. आता आपण पाहूया कृषी विद्यापीठनिहाय महाविद्यालय जिथे पोस्ट ग्रॅज्युएशनचे पर्याय उपलब्ध आहेत आणि डिपार्टमेंटनिहाय उपलब्ध जागा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संपूर्ण जागांची माहिती घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत एकूण 5 महाविद्यालयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे पर्याय उपलब्ध आहेत. या विद्यापीठामध्ये एमएससी ॲग्रीच्या 281, एमएससी हॉर्टिकल्चरसाठी 28, एमएससी ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीसाठी 8 जागा, एमटेक इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या 16 जागा आणि एमबीए इन ॲग्रिकल्चरच्या 30 जागा अशा सर्व ठिकाणी मिळून एकूण 363 जागांचे पर्याय उपलब्ध आहेत. आता आपण पाहूया प्रत्येक महाविद्यालयनिहाय जागांची संख्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पहिले कृषी महाविद्यालय आहे कृषी महाविद्यालय पुणे. कृषी महाविद्यालय पुणे येथे एमएससी ॲग्रीमध्ये ॲग्रॉनॉमी डिपार्टमेंटमध्ये 6 जागा, ॲग्रिकल्चर बॉटनी डिपार्टमेंट अंतर्गत जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंगच्या 6 जागा आहेत. ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आणि ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन अँड कम्युनिकेशनच्या प्रत्येकी 6 जागा आहेत. ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स डिपार्टमेंट अंतर्गत ॲनिमल हजबंडरी विषयाच्या 6 जागा आहेत. त्याचप्रमाणे कृषी महाविद्यालय पुणेमध्ये ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजीच्या 6 जागा, प्लांट पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी, सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री, ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी या विषयांच्या प्रत्येकी 6 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे या सर्व विषयांच्या जागा मिळून कृषी महाविद्यालय पुणे येथे एमएससी ॲग्रीच्या एकूण 60 जागा उपलब्ध आहेत. एमएससी हॉर्टीमध्ये फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग या विषयाच्या 6 जागा कृषी महाविद्यालय पुणे येथे उपलब्ध आहेत. कृषी महाविद्यालय पुणेच्या परिसरामध्ये एमबीए इन ॲग्रिकल्चर हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स उपलब्ध आहे. ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट या विषयाच्या पुणे येथे एकूण 30 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतरचे दुसरे महाविद्यालय आहे पदव्युत्तर महाविद्यालय राहुरी, जे पीजीआय राहुरी म्हणून प्रसिद्ध आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट राहुरी येथे एमएससी ॲग्रीसाठी मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटमध्ये 15 जागा, ॲग्रिकल्चरल बॉटनी डिपार्टमेंट अंतर्गत जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंगच्या 15 जागा, प्लांट फिजिओलॉजी विषयाच्या 6 आणि सीड टेक्नॉलॉजी विषयाच्या 5 जागा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सच्या 9, ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन अँड कम्युनिकेशन विषयाच्या 15 जागा आहेत. पीजीआय राहुरी येथे ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजीच्या 15 जागा आहेत. ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स डिपार्टमेंट अंतर्गत ॲनिमल हजबंडरी विषयाच्या 9 आणि डेअरी सायन्स विषयाच्या 6 जागा उपलब्ध आहेत. प्लांट पॅथॉलॉजी डिपार्टमेंटसाठी 15 जागा आहेत. ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी आणि सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री विषयाच्या प्रत्येकी 6 जागा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बायोकेमिस्ट्री आणि इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट विषयाच्या प्रत्येकी 9 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट राहुरी येथे एमएससी ॲग्रीच्या एकूण 149 जागांचे पर्याय उपलब्ध आहेत. एमएससी ॲग्रीप्रमाणेच पीजीआय राहुरी येथे एमएससी हॉर्टीचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. पीजीआय राहुरीमध्ये फ्रूट सायन्स आणि व्हेजिटेबल सायन्सच्या प्रत्येकी 6 जागा आहेत. अशा प्रकारे पीजीआय राहुरी येथे एमएससी हॉर्टीकरिता एकूण 12 जागा उपलब्ध आहेत. एमएससी ॲग्रिकल्चर, एमएससी हॉर्टिकल्चर प्रमाणेच पीजीआय राहुरी येथे
एमएससी ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी या विषयाचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी विषयामध्ये एमएससीच्या एकूण 6 जागा एमपीकेव्ही राहुरीमध्ये उपलब्ध आहेत. पुढील महाविद्यालय आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर. कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे एमएससी ॲग्री एमएससी हॉर्टीचे पर्याय उपलब्ध आहेत. कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे एमएससी ॲग्री अभ्यासक्रमामध्ये ॲग्रॉनॉमी डिपार्टमेंटमध्ये 6 जागा, ॲग्रिकल्चरल बॉटनी डिपार्टमेंट अंतर्गत जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंगच्या 6 जागा, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आणि ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन अँड कम्युनिकेशनच्या प्रत्येकी 6 जागा उपलब्ध आहेत. ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजीमध्ये 6 जागा उपलब्ध आहेत. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर येथे ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स डिपार्टमेंट अंतर्गत डेअरी सायन्स विषयाच्या 6 जागा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी आणि सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री विषयाच्या प्रत्येकी 6 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे सर्व जागा मिळून महाविद्यालय कोल्हापूर येथे एमएससी ॲग्रीचे एकूण 48 जागा उपलब्ध आहेत. कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे एमएससी हॉर्टिकल्चर या पदवीमध्ये व्हेजिटेबल सायन्स विषयाच्या 6 जागा उपलब्ध आहेत. एमपीकेव्ही राहुरी अंतर्गत येणारे तिसरे कृषी महाविद्यालय आहे कृषी महाविद्यालय धुळे. कृषी महाविद्यालय धुळे येथे एमएससी ॲग्रिकल्चर आणि एमएससी हॉर्टिकल्चरचे पर्याय उपलब्ध आहेत. कृषी महाविद्यालय धुळे येथे एमएससी ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रॉनॉमी डिपार्टमेंटमध्ये 4 जागा, ॲग्रिकल्चरल बॉटनी अंतर्गत जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंगमध्ये 4 जागा, ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजीमध्ये 4 जागा, ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्समधील ॲनिमल हजबंडरीच्या 4 जागा आणि प्लांट पॅथॉलॉजी विषयाच्या 4 जागा, सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीमध्ये 4 जागा, अशा एकूण 24 जागा कृषी महाविद्यालय धुळे येथे एमएससी ॲग्रिकल्चर करिता उपलब्ध आहेत. कृषी महाविद्यालय धुळे येथे एमएससी हॉर्टिकल्चर अंतर्गत फ्रूट सायन्स विषयाच्या 4 जागा उपलब्ध आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत एमटेक इन ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग पदवीच्या विविध डिपार्टमेंट अंतर्गत एकूण 16 जागा आहेत. त्यामध्ये प्रोसेस अँड फूड इंजिनिअरिंगच्या 4 जागा, फार्म पॉवर अँड मशिनरी विषयाच्या 4 जागा, इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग विषयाच्या 4 जागा, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन विषयाच्या 4 जागा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे एमटेक इन ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग पदवीच्या एमपीकेव्ही राहुरीमध्ये एकूण 16 जागा उपलब्ध आहेत. सदरच्या व्हिडिओमधील माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.